कुठून असतात तुमच्या डोळे वारे येईल इकडं असं उठून असतं का इकडं सगळ्यांना असं करा ते झाडा खाली माणसं करून बसले बरे आपलं देवान ते बरे आपलं Oh,
गळवळ्याची जाती करीला भविष्याची पोटी भार व्हाय त्याची सर्व सोयीसा तुका म्हणे माझे तुम्हा संधा उरी होते ऐशी गळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पांडुरंग करू व्रत आई आणि जीवन काही वेळेस माणसाला आई कळत नाही काही माणसं असे आई गेल्यावर कळते विठ्ठल विठ्ठल सांगा बरं आई आजारी असल्यावर मायाला करावा कसा असर घरी मायाला आणि सासू आजारी असल्यावर थोडा पेटी नका वाजून थोडा ट्रबल वाढवा खास काम आहे आता काही नाही थाप नाही वाजवायची काही नाही तुम्हाला टेन्शनच नाही शेतीला कष्ट लागतो नोकरीला इनामदार लागते परमार्थाला त्याग लागतो त्यागी नसल आता तुमचं आमचं देव अजीवन त्यागी नाही मन आपलं नाव निघत नाही आवाज कमी कर बाळा तुला बरं वाटत कुठं बरे किती एवढे दाटणीत का मग बसले पोरं पुढे या रे तुम्ही दोघे किती गरम आहे काय कसे बसले दाटणी मागचे ये रे इकडे चेपल काढून ये तू 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 हा चेपल काढून ये इकडे आवाज कमी कर इकडे इकडे चेपल काढ राहू दे इकडे इथं ठेव आणून विठ्ठल 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 सैराज सैराज तुला मामा आहे का आणि चुलते आहेत का मम्मी मामा आल्यावर चांगला स्वयंपाक करते मम्मी का चुलता आलो नाही मम्मी मामा आल्यावर चांगला स्वयंपाक करते का चुलता आलो ए इकडे बघ पप्पा पप्पा आहेत का नाही तुला हा मावशी आहे का आणि काका मावशीचे मालक आहे का नाही आणि चुलते आहे चुलते कळत येत ना तुला चुलत्याला काय तात म्हणतो काका काका अरे हे काका आणि मावशीचे काकाच मग पप्पाला मावशीचेही काकानं पैसे मागितले आणि ह्याही काकानं उष्णे पैसे मागितले पप्पा त्या काकाला देतील का ह्या काकाला त्या बस खाली आता हा मी तो कमी कर आता त्या दिल्यावर त्या काकाचा आपला काय संबंध आहे बुवा सांगा बरं मला साडूचा आपला संबंध कशामुळे उगम मी उडी दिली म्हणून नाही तर त्याचं खानदान आपल्याला माहीत तो कुठला आहे काही माहीत त्याच सगळं नातं कुणावर अवलंबून आहे एक मिळली ती नसल तर त्याच्या घरामध्ये आपला काही समान तो झाला साडू भाऊ पण नंतर मिवलीच्या नाथ्यानं तोपर्यंत काही समन तरी माणसाचं प्रेम कोणावर
सका भाऊ म्हणते देतो कदा एखादा मी ते मला विचारून बघा विठ्ठला 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 तुम्ही आम्ही विचार करत नाही पण जीवन नाही स्टँड असू द्या सध्या त्यांच्या हातात काय नाही गरज काय माहितीची गरज नाही सगळे जुने जुनेच माणसं आणले तुम्ही आता काय आपल्या गावचंच भजनी मंडळ आहे बरं आणि गावात काही कमी नाही आपल्या कोकण गावला बाहेरून आणायची जास्त गरज नाही पकवाजी आपलंच हे पकवाजी आपले आपलेच आहेत ना गावचेच आहेत ना मग काय लय अडचण नाही बाबा सगळं चांगलं आहे आणि जीवन असे महाराज अडचणीच्या काळामध्ये मात करणारी शक्ती ह्या जुने जुने माणसामध्ये होत्या आताच्या मुलांना ती बुद्धीचा विचारच नाही आणि विचार श्रीमंत असलेले लोक कोण होते माहिती हे जुने होते विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यांच्या काळात कधी आत्महत्या घडत नव्हती त्यांच्या काळात कधी जळून मरणे नव्हतं त्यांच्या काळात कधी औषध येणं नव्हतं हे आत्ताचे फॅड आलं हे आता आलं त्यांना त्रास सगळा काढला फक्त जगणं हेच विषय होता बाकीच काही आणि आपल्याकडे काय होतं माहिती का जगण्याचा आनंद घेत नाही सुंदर जिंदगी परत मिळणार नाही आता हे कोकण गाव पुन्हा कोण आहे का तुम्हाला कारण जे आले ते गेले निघून येते बामर त्यांच्याच कीर्ती आमर आहे जे माणूस स्थिर बसत त्याच कधी क्रांती हा जे नुसतं आलं जन्माला आलं केला म्हणून केला संसार काही क्रांती आता तुम्ही सगळे जावाच्या पुरीचं बाळकपण केलेली बाई फोटोवर करा बरं जावाच्या पुरीचं बाळकपण करणारी बाई कोण आहे फोटोवर करा तर जाऊ द्या तुमच्यापैकी बाळकपणाचं जाऊ द्या जावाच्या पोराचं लग्न तुमचंही पोरग लग्नार आणि जावाचं आहे पण तुम्ही पाहुणे आल्यावर जावाच्या पोराचं पहिलं लग्न केलेली बाई आहे का जावाच जाऊ द्या असू द्या ऐका ऐका सख्खी जाऊ दे आणि सख्या जावाच्या पोराचं शिक्षण केलेलं कुणी आहे का आपली क्रांती होण्यासाठी सुद्धा हे बघा राहिल्या त्या कीर्ती जगा माझी हो राहिल्या त्या कीर्ती जगा